ॲपल डिलाईट. येस, तर ॲपल डिलाईट आपण बनवतो आहे सायकली. 2 कप साईसकटचं दूध, 2 ॲपलचं क्रश, 4 ते 6 चमचे मारी बिस्किटांचा चुरा, बदाम आणि अक्रोडचे तुकडे, 2 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट, 6 चमचे साखर, 4 चमचे कोको पावडर, 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं, आणि आता हे मला मस्त काय मिळालं आहे तुम्ही विचारते हे काय. आपण 2 सफरचंद घेतलेली आहेत कारण 2 कप दूध घेतलंय. 1 सफरचंद घेतलं तर 1 कप दूध, 2 घेतले 2, आणि 1 सफरचंदांना सोलले आपण, आणि त्यानंतर मिक्सरमधनं त्याचा क्रश एक काढून घेतलं. हे शिजवलेलं नाहीये, फक्त काय आहे की आपण जरा वेळ जास्त लगेच ठेवलं की ते काळपट रंग पकडतो, लगेचच पकडतो. हा, पण त्याच्यामुळे आपली काही रेसिपी खराब होणार नाहीये. बरोबर. सो आता काय काय हे दूध आहे, आता आपण संपूर्ण हे 2 कप दूध आणि साई सकट घेतलेलं दूध आहे हे मी पॅनमध्ये टाकते, आणि त्यामध्ये हा पूर्ण क्रश पूर्ण असा ओतून घ्या. दोन मीडियम साईजचे ॲपल घेतले तरी चालतील. ओके, 2 कपाला आपल्याला जसं साखर लागते तिप्पट साखर यासाठी घेतलेली आहे, थोडीशी जास्त 1/2 चमचा, आणि ही कोको पावडर आहे. आता समजा जर कोको पावडर आणि ड्रिंकिंग चॉकलेट हे दोन्ही आपण घेतलंय, पण ड्रिंकिंग चॉकलेट नसेल तर तुम्ही फक्त कोको पावडर घ्या. ओके, थोडीशी काळपट असल्यामुळे चवीला डार्क होणार तो, म्हणजे कडवट जर वाटली तर साखरेचा 1 चमचा वाढवायचा. तर कोको पावडर 3-4 चमचे कोको पावडर घालावी लागेल, टीस्पून, आणि ड्रिंकिंग चॉकलेटही त्याच्यामध्ये 1/2 त्याच्या 2 चमचे वगैरे ड्रिंकिंग चॉकलेट, आणि हे मिश्रण सतत हलवत राहायचं. आणि आता हे बघा ह्याच्यामध्ये जसे आपण साधारणतः काय कितपत करायचं ते 4, आता एक मी 4 चमचे जर घातले तर आपल्याला आता त्याची जाडसरपणा कसा येईल तो कळेल बघा. पण मला सांगा सेटिंगला साधारण किती वेळ लागतो? अगदी 1/2 पाऊण तास. 1/2 पाऊण तास. हो हो. ओके, आणि शेवटी सर्वात आपण व्हॅनिला इसेन्स आहे, 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स. चांगला फ्लेवर छान येईल ह्याच्यामुळे. येस, आणि मग ते सेट करताना कसं कशात करणार? काही नाही, आपण एक बाउल घेऊया, त्या बाउलला आपण साजूक तूप लावूया आणि त्यामध्ये फक्त हे ओतूया. आणि ते फ्रीजमध्ये? आणि फ्रीजमध्ये आपल्याला काही फ्रीझरमध्ये ठेवायची गरज नाही आहे, फक्त फ्रीजमध्ये ठेवू 1/2 तास 1 तास. सो आता फक्त हे बोलमध्ये सेटिंगला जाणार आहे, तूप लावलेल्या बोलमध्ये मिश्रण ओतायचं आणि फ्रीजमध्ये 1/2 तास सेट करायला ठेवायचं. साहित्य कुर्ती घ्यायला काहीच हरकत नाही आहे. देऊन दे. ॲपल डिलाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य 2 कप साईसकट दूध, 2 सफरचंदांचा गर, 4 ते 6 चमचे मारी बिस्किटांचा चुरा, बदाम आणि अक्रोडचे तुकडे, 2 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट, 6 चमचे साखर, 4 चमचे कोको पावडर आणि 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स. कृती, सफरचंदाची सालं काढून मिक्सरमधून गर काढून घ्यावा. एका पॅनमध्ये 2 कप दूध आणि सफरचंदाचा गर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये साखर, 4 चमचे कोको पावडर आणि 2 चमचे ड्रिंकिंग चॉकलेट घालून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यामध्ये 4 ते 6 मारी बिस्किटांचा चुरा, व्हॅनिला इसेन्स आणि बदाम आणि अक्रोडचा चुरा घालून मिश्रण आळवून घ्यावं. 1/2 ते 1/2 तास सेट करून डेझर्ट सर्व्ह करावं. आपी